अगं पण म्हणूनच तर मी तुला सांगितलं होतं ना, तू त्या गायनाकची अपॉइंटमेंट घेऊन ठेव. ठीक आहे, तुला जमणार नसेल तर मला नंबर पाठव, मी घेईन अपॉइंटमेंट. हो ओके, वाट बघ, बाय. मीरा तुझं काय चाललंय? मी तुला सांगितलं होतं ना आपण मीराकडेच जायचंय म्हणून. आणि मीही तुला सांगितलं ना की या वेळेला मी मीराकडे जाणार नाही. का पण? माझी मर्जी असं समज. अच्छा, काय उपयोग झाला आपण इतकी वर्ष मीराकडे जातोय ना? तिने डॉक्टर म्हणून आपल्याला योग्य सल्ला दिला नाहीच, वर हे सरोगसी प्रकरण आपल्या डोक्यात थोपलंय. काय बोलतेस तू? योग्य तेच बोलतेय मी. या सगळ्या प्रकरणात मीराने मला बिचारी करून ठेवली. आणि आता बघ ना, कुठल्याही ट्रीटमेंट शिवाय आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेच आहेत ना. अगं, दिस इज अ मिरेकल मीता. आणि तुला माहितीये काही बातमी ऐकून मीराला किती आनंद झालाय. तुझ्यासाठी झाला असेल, माझ्यासाठी नाही. ती आजही मला आत्मकेंद्री म्हणते. सेल्फ सेंटर्ड असतो तू. तू फक्त स्वतःचा, स्वतःच्या दुःखाचा विचार करत असतेस. ठीक आहे, तिला तसं वाटत असेल तर तसं. मग यापुढे मात्र मी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचाच विचार करणार आहे. कोणाला काय वाटेल याची पर्वा करणार नाही. शुभंकर, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक जण फक्त स्वतःच्या सुखदुःखाचा विचार करत असतो. नाव फक्त माझं घेतलं जात. वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच ना. मग मला वाघोबा म्हटलं तर चालेल. अशी का बसलीस? आणि बघतेस काय अशी? माझा श्वासोच्छ्वास चालू आहे का नाही बघतेस? काय बोलताय तुम्ही? तो चांगला बळकट आहे. मी बघत होते ती निष्पाप दिसत होतात तुम्ही. माणसं जेव्हा झोपलेली असतात ना तेव्हा निष्पाप दिसतात. तुम्ही साधे शांत बसलात तरी निष्पाप दिसता. आणि माझं तोंड वाजत असतं सतत, म्हणून मी भांडगुडळ. चांगली जोडी आपली, तुम्ही निष्पाप आणि मी भांडगुडळ. खरंय, तू नसतीस ना तर या दुनियेने केव्हाच उल्लू बनवलं असतं मला. तू खमकेपणे उभी असतेस पाठीशी म्हणून माझं निभावतं सगळं. पुरे चढले मी हरभऱ्याच्या झाडावर. पुणे ऐकलं तर काय म्हणाल माहितीये का? अहो रूपम, अहो ध्वनी असं चाललंय. अरे वा, हल्ली संस्कृत सुधारायला लागलंय तुझं. संस्कृत तर राहू दे, संस्कृती जपायला हवी आपण. हो नाही करता करता बरेच दिवस निघून गेले. काही गोष्टींना वेळच्या वेळी झालेल्याच चांगल्या असतात. तुम्ही उठण्याचीच वाट बघत होते मी. तुमच्यासाठी चहा करून ठेवल्या थर्मासमध्ये, कोराचे हवं असेल तेव्हा दूध घालून घ्या. दुष्यंत झोपला, मी येईपर्यंत बहुतेक काही उठणार नाही तो. जाऊ नये. अरे हो, पण तू जातेस कुठे? अश्विनीचे पैसे परत करायला प्रधानांकडे. आणि माणूस म्हणतो, अरे
हे मी काय करून बसलो? तो क्षणच निर्णायक असतो मीरा. काही निर्ढावलेली माणसं म्हणतात की नाही मी चुकलोच नाही. खोटी पट्टी तशीच डोळ्यावर बनतात आणि खोट जगत राहतात. पण खरा माणूस असतो ना तो म्हणतो नाही चुकलं माझं, ठार चुकलं. आणि मग तो पश्चातापाच्या वेदनेला सामोरा जातो. पलाशनं घर सोडायचा निर्णय घेतला, याचाच अर्थ तो पश्चातापाच्या वेदनेला सामोरा जातोय. आणि माझ्या वेदनांचं काय मा? त्या तर जन्मभरासाठी आहेत. माणूस मेल्याचं दुःख काळाबरोबर हलकं होतं मा. पण जिवंत माणसांनी दिलेलं दुःख, यातना आयुष्यभर सोबत करतात. मान्य मान्य आहे मीरा, मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू तू घाई करू नकोस. थोडे दिवस जाऊ देत, कारण आता तुझ्या आयुष्यापेक्षा मिहीरचे प्रश्न तुझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. आणि मिहीरसाठी पलाशच त्याचा बाबा आहे. नवरा बायको वेगळे होऊ शकतात मीरा, आई बाबा नाहीत. टेम्परेचर आहे रे, बरं वाटलं. कधी कधी ना किटी मला माझ्या गावच्या घराची आठवण येते. उन्हाळ्यात मस्त विहिरीत आंघोळ, कोकम सरबत आणि आंब्याच्या झाडाखाली पथरे टाकून झोप. तुला सांगून काय उपयोग आहे? तुला काय कळणार आहे त्यातली गंमत का? प्रौन मला काय तू उलट्या काचाची छछोर बाई समजलास? ते मला हे सगळं समजणार नाही. सगळं समजत मला, त्याच्यामधला गोडवा सुद्धा मला कळतो. पण या गोडव्यामध्ये असंख्य वेळा दडलेले अश्रू असतात आणि सगळं काही सुरळीत चालावं म्हणून केलेल्या असंख्य तडजोडी असतात आणि त्या बहुधा बायकांनीच केलेल्या असतात आणि हेच माझ्या डोक्यात जात. एनिवेज तुला नाही कळणार. राईट, तू मगासपासून ज्यात हरवून गेलीस ना तो विषय बाहेर काढ. कसला इतका विचार करते सिरियस? काय नाही रे, तू काल जे बोललास ना त्याच्याबद्दलच विचार करते. रोहन खरंच समीर इथे आला तर दादा वहिनीपासून आपण कसंही लपवू शकतो रे तिला. समीर पासून नाही लपवू शकत रे आपण तिला. काय होईल रे आशूच? मला वाटतं आपण आशूच्या मनाची तयारी करायला हवी. काय तयारी करायला हवी आशून? समीर काय रिॲक्ट होणार आहे ते तर उघडच. मला आज तुझी जास्त किंमत कळते.
तू जेव्हा सरोगसीचा निर्णय घेतला होतास तेव्हा माझ्या रागाची पर्वा न करता तू मला सगळं खरं सांगितलं होतं. तू किती ब्रेव आहेस ग. आणि तुझं काय रोहन, माझ्याशी इतकेदा भांडून सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करत राहिलं. वी आर लाईक पार्टनर्स. ओय ओय ओय, लगेच इतक्यात लग्नाचा विचार करण्याची काही गरज नाही आहे. आधी आपण आपल्या आशूचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. अरे वा, निघालास वाटतं शाळेत. आई आई आई, तू मला रोज पोळी भाजी का देतेस डब्यात? मग आज मला पिझ्झा पाहिजे. काहीतरी वेड्यासारखे हट्ट करू नकोस. रविवारी जाऊ आपण पिझ्झा खायला. डब्यात पिझ्झा बिझा नाही न्यायचा. नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. काय डबा आपटायचा अन्न आहे ना त्याच्यात? असं वागतात का मिहीर? काय वेडेपणा आहे हा? सॉरी म्हण. सॉरी म्हणायचंय ताबडतोब, अजून ऐकू नाही आलं मला. सॉरी. मोठ्याने सॉरी. आणि हा डबा ताबडतोब दप्तरात ठेव, जा. बाबा असते ना, त्यांनी मला पिझ्झा आणला असता. थांब, ते आल्यावर तुझं नावच सांगतो त्यांना. अश्विनी, झालं झालं, निघूया. मी तयारच असते नेहमी डॉक्टर मीरांच्या क्लिनिकमध्ये जायला, मला आवडतं. अच्छा. म्हणजे रुटीन चेकअप हे फक्त निमित्त असतं. त्यांच्या तिकडचं वातावरण खूप प्रसन्न आणि छान असतं. आणि त्याही कायम हसतमुख असतात. मला खूप बरं वाटतं. चला निघूया. मला ऑफिसमध्ये बऱ्याच मीटिंग्स अटेंड करायचे. चल. मी बहुतेक मोबाईल विसरले, घेऊन येते. मी बघतो, तू फोन आण. या ना मिसेस देवधर, या या. नको, तुमचे पैसे परत करायला आले. पैसे कसले? घर खर्चासाठी पाठवले होते ना तुम्ही पैसे, किती मार्फत? आता तुम्ही पाठवले आहेत का अश्विनीनी, की तुम्ही दोघांनी मिळून? ते ठाऊक नाही मला. अश्विनीशी काही संपर्कच राहिलेला नाही ना आता आमचा. अरे अंजली वहिनी, तुम्ही अशा इथे का उभ्या? या ना आत्या. नाही नको. तुम्ही जी आमची किंमत केली त्यानुसार मला दरवाज्यातच उभं राहायला हवं ना मिसेस प्रधान. अहो, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतीये.
खरं नेहमी कठीणच असतं ऐकायला. बोलणाऱ्यालाही आणि ऐकणाऱ्यालाही. नाही, ऑपरेशनसाठी तुम्ही आम्हाला मदत केलीत ना, पैसे पाठवलेत आमच्यासाठी, त्याबद्दल ऋणीच आहोत आम्ही तुमचे. ते पैसे परत केले ना तरी ऋणातनं मुक्त नाही होणार तुमच्या आम्ही. पण हे आत्ता पाठवलेले पैसे, तुम्हाला वाटत असेल देवधरांच्या तोंडावर पैसे फेकले की सगळ्याच गोष्टी संपल्या, प्रश्नच मिटले ना सगळे. सगळ्या गोष्टी पैशात विकत घेता येतात असं वाटतं तुम्हाला, माणसं सुद्धा तशीच विकत घेता तुम्ही. अश्विनीला सुद्धा तसंच विकत घेतलं ना तुम्ही. शेवटपर्यंत आले नाही बंगलोर होते. सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे, पैसा, असंच मत आहे तुमचं. पण जसं अश्विनीला विकत घेतलं ना तुम्ही, तसं आम्हाला नाही विकत घेता येणार. दान द्यायचं असेल ना तर ते नीट द्यावं. एका हाताने दान दिलं तर दुसऱ्या हाताला कळतं उपयोगी नाही, इतकं निरपेक्ष असावे ते. पण तसं दान नाही दिलं तुम्ही निरपेक्षपणे. पण तुमच्या दानाने प्रत्येक नात्याचा अनादर केला, भावनांची किंमतच संपवली. आणि या शेवटच्या पाठवलेल्या पैशाने तर आमच्या सन्मानाचा चुराडा केला तुम्ही. हे पैसे तुम्ही पाठवले होते ते. एक निरोप सांगा आमच्या अश्विनीला. नाही, मला माहिती आहे कष्ट करूनच पैसा कमवते ती. कमवू दे, भरपूर पैसे कमवू देत तिला. पण तिला सांगा, पैशापेक्षा महत्वाची नाती असतात आणि ती जपायला शिका.